विटानगरीच्या भव्य कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची इनाम रुपये 2 लाखाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध हरियाणाचा अत्यंत लढवय मल्ल पैलवान मंजित खत्री सेनादल अशी कुस्ती। मंडळी, ही कुस्ती या विभागाचे माजी आमदार सदाभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, उद्योगपती उत्तमन्ना पाटणकर चेन्नई इत्यादींच्या मान्यवरांच्या उपस्थितीत या कुस्तीची सलामी देण्यात आली। होणार 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 म्हणून असणारी कुस्ती पैलवान उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान मंजित खत्री। दोनों ही मल्ल अत्यंत धोकादायक अत्यंत डावपीच असणारे मल्ल। पैलवान प्रकाश बनकर अत्यंत मेहनती आणि कष्टाळू उंच पुरा पोलादी कांबीसारखा असणारा प्रचंड ताकदीचा चिवट असणारा पैलवान, तर सेनादलाचा पैलवान मंजित खत्री या मल्लाने तरी अनेकांच्या बरोबर प्रेक्षणीय लढती ऐतिहासिक लढती ज्याच्या गाजल्या असा पैलवान मंजित खत्री। 125 किलो वजन, 6 फुटाच्या वर हाईट असणारा गोरा पान लढवय मल्ल। जणू वाघ सिंहाची लढत विटानगरीच्या या लढवय भूमीमध्ये लागली। आमदार सदाभाऊ पाटील यांचे आदर्श कुस्ती केंद्राच्या या भव्य आखाड्यावर हे कुस्ती मैदान चालू आहे। या मैदानासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, संपूर्ण महाराष्ट्रातून कुस्ती शौकीन व नामवंत मल्ल या ठिकाणी कुस्त्या लढण्यासाठी आले होते। 150 हून अधिक या मैदानामध्ये लढतीही झाल्या। मंडळी, या कुस्ती मैदानास खूप मोठा इतिहास आहे। या विभागाचे स्वर्गीय लोकप्रिय लोकनेते स्वर्गीय हनुमंतराव पाटील यांनी संपूर्ण भारतभर व नावलौकिक असणारे खूप पहाडी मल्ल या विटानगरीमध्ये निमंत्रित करून त्यांच्या कुस्त्या या विटाना मैदानामध्ये लावल्या जात होत्या। हा मोठा इतिहास असणार हे विटाचे कुस्ती मैदान। माजी आमदार सदाभाऊ पाटील त्यांचा वसा निवारसा अत्यंत मनापासून चालवत आहेत। दोन्हीही मल्लांना वसतात विजयाप्पा पाटील, पंच विकास पाटील बोरगाव यांनी दोन्ही मल्लांना समज दिले, कुस्ती करा डाव मार। पैलवान प्रकाश बनकर एकेरी व दुहेरी पटाची पकड घेऊन पैलवान मंजित सारख्यावर ताबा घेऊन उजव्या हाताचा घुटणा आणि तिथे चाकडी मारण्याचा प्रसंग। पंचांनी पैलवान मंजितला ताबा देण्यास सांगितले। अत्यंत नम्रपणे पैलवान मंजितने आडेवेडे न घेता ताबा दिला। पैलवान प्रकाश बनकर हा वरून घुटना, एक चाक, आकडी असे अनेक डाव लावण्याचा मनसुबा आखत आहे। उजव्या हाताचा घुटना ठेवून कोणता डाव मारेल यांची कोणतीही शाश्वती पैलवान प्रकाश बनकरची नाही। अत्यंत मजबूतपणे पकड घेऊन पैलवान मंजित सुटण्याची पूर्ण तयारीत होता आणि एकेरी पट काढून दुहेरी पट काढून मंजित उठला आणि तिथे चाकडी लावली। तिथे चाकडी लावण्याचा प्रयत्न असफल, त्या ठिकाणी पैलवान पाहूया दोघाला समसमांतर संधी। पैलवान प्रकाश बनकर हाही तिथे ढाक लावण्याचा प्रयत्न करत आहे। दोघांनी हप्ते बांधले, दोघांनाही हप्ते, दोघांनाही आकडी, दोघांना समसमान संधी। दोघेही आक्रमक, पैलवान प्रकाश बनकरने पुन्हा एकदा मानेचा हाताचा घुटणा मानेव ठेवून एक छाक लावण्याचा प्रयत्न,
एक छाक तिथे आखडी, तिथेच पैलवान आखडी लावण्याचा प्रयत्न. एक छाक, एक छाक, एक छाक, पैलवान प्रकाशने पैलवान मंजितला एक छाक डाव लावत पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच विकास पाटील पैलवान.